माजी खासदार धर्मन्ना सादुल हे माझे जुनेच नाही आहे. त्यांचा आणि माझा सहवास हा 50 वर्षाहून अधिक काळापासून आहे. त्यांच्या युवक काँग्रेसच्या राजकीय सहवासात त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. ते नगरसेवक, महापौर, खासदार अशा विविध पदांवर काम करत असताना त्यांनी आपल्यातील संयमीपणा सोडला नाही. ते सातत्यानं सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील असत. अशा माझ्या मित्राचं अकाली निधन झाल्याचं वृत्त मनाला वेदना देणार आहे असं महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास पवार यांनी केलंय. तर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजयनगर येथील धर्मन्ना सादुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. यावेळी त्यांनी शोक संदेशात जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कैलासवासी धर्मन्ना सादुल यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी सादुल यांच्या पत्नी, मुलगा आनंद गोवर्धन, श्रीनिवास व नातू प्रभाकर सादुल, सत्यनारायण गड्डम, व्यंकटेश सादुल, धर्मन्ना सादुल यांचे सहकारी पुरुषोत्तम श्रीगादी, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेवक शशिकांत केंची, बाळासाहेब पवार, राज सेंगे, मारुती पवार यांच्यासह धर्मन्ना सादुल परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.